मंडळी काही दिवसांपूर्वी पुणे शहराजवळ असलेल्या बोबदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरण घडलं होतं बराच काळ तपास करून देखील या प्रकरणी पोलिसांना काही सकारात्मक लीड्स मिळत नव्हत्या पण आता त्या प्रकरणातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला आहे या प्रकरणातील आरोपींची आता संपूर्ण हिस्ट्री समोर आल्याचं समजतंय या प्रकरणातील तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून युतीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आता या तिन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणामधील सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे म्हणूनच बोबदेव घाट प्रकरणातील ही नवीन अपडेट काय आहे या तिन्ही आरोपींची नेमकी पार्श्वभूमी काय आहे त्यांनी हा गुन्हा लपवण्याचा कसा प्रयत्न केला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी सुरुवातीला आपण ही घटना काय होती थोडक्यात पाहूया तर बघा झी न्यूज या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार पीडित तरुणी ही आपल्या मित्रासह साथ फिरण्यासाठी बौद्ध घाटात गेली होती तेव्हा तिघे जण तिथं आले आणि त्यांनी आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले त्यानंतर त्या तरुणाला एका ठिकाणी बांधून त्याला मारहाण केली आणि त्यानंतर संबंधित तरुणीवर तिघांनी अत्याचार केले त्यानंतर या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपींनी कोंडवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी एकाच गाडीवर प्रवास केला जेणेकरून सीसीटीव्हीची साखळी तुटावी मात्र पोलिसांना तपास करताना कोंडवा भागातील एका व्यक्तीनं या तिघांना ट्रिपल सीट फिरताना पाहिल्याचं सांगितलं त्यानंतर मग पोलिसांनी जेव्हा त्या दिशेनं तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आणि त्यानंतर मग या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला मंडळी आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्राने या आरोपींना ओळखलं आणि त्या आधारेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अख्तर सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही आरोपींची नावं असून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या तिन्ही आरोपींनी वीस किलोमीटर अंतरासाठी जवळपास ऐंशी किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला जेणेकरून पोलिसांना सीसीटीव्हीद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गे लीड्स मिळू नयेत बाकी बोगदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून ते पुण्यात कचरा वेचण्याचं तसेच इतर छोट मोठं काम करतात असं समजतंय बोबदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिने आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती बिअर प्यायल्यानंतर तिने आरोपी बोबदेव घाटात गेले आणि त्यांनी पीडित मुलीवर अत्याचार केला तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोबदेव घाटातून खाली उतरले घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला गेले पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग घेतला आणि ते रात्रभर फिरत राहिले या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तसेच जवळपास सातशे ते आठशे ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले त्यानंतर मग या प्रकरणातील संशयित आरोपीचं स्केच सुद्धा कोटा पोलीस स्टेशनने प्रसिद्ध केलं म्हणजे बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आता न्यायालयानं काल पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत अटकेत असलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे त्यानुसार आता बऱ्याच गोष्टींचा यातून उलगडा होणार आहे मंडळी बोबदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी चाळीस गावातील जवळपास साडेचारशे सरहितांची चौकशी केली होती आणि तब्बल सातशे पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू होता पोलिसांच्या एकूण साठ टीम्स या प्रकरणामध्ये काम करत होत्या पण तरी देखील कुठेतरी पुणे शहर पोलिसांवर आरोप होतच होते म्हणूनच मग त्याच वेळी या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून पुणे पोलिसांची बदनामी करू नये अशा शब्दात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खडसावलंय म्हणजे या प्रकरणातील आरोपी शोधण्याच्या कामात सीसीटीव्ही आधारित तंत्रज्ञानाचा फार मोठा उपयोग झाला आरोपीने चेहरा लपवला तरी यंत्रणेला दिलेल्या फीडच्या आधारावर त्याचा शोध घेतला गेला गेल्या दिवसात बोबदेव घाटामारोबदेव घाटात मोबाईलला प्रॉपर रेंज नसल्या कारणानं या प्रकरणात तांत्रिक अडचणी आल्या होत्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोपी सासवड मार्गे पसार झाल्याची शक्यता असल्यानं घटनास्थळापासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर पर्यंतचे सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आलं होतं पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेल्सवरील सीसीटीव्ही तपासले चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या ग्रामीण पोलिसांच्या सासवड राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली मंडळी अटकेत असलेल्या पंचवीस वर्षीय आरोपीला शनिवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं यावेळी आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे तसेच डीएनए चाचणी देखील करण्यात येणार आहे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि वाहन जप्त करायचं आहे आरोपींनी पीडित तरुणीला धमकावून तिच्याकडील सोन साखळी चोरली असून ती, ती जप्त करायची आहे असं सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात न्यायालयाला सांगितलं अत्याचार प्रकरणातील आरोपी सराईत आहेत अटकेत असलेल्या आरोपीचे साथीदार पसार झाले आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे पसार झालेल्या आरोपींची माहिती घ्यायची आहे तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती अॅडव्होकेट जाधव यांनी आपल्या युक्तिवादात केली न्यायालयानं आरोपीला पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत मंडळी कोंडवा पोलीस ठाण्यात या आरोपींवर चोरी विनयभंग पोक्स अंतर्गत देखील गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय पण तरी देखील पुन्हा एकदा त्यांनी हा इतका मोठा गुन्हा करायचं धाडस कसं केलं याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे पण मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय रस्त्यावर फिरणाऱ्या अशा सराईत गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी की नाही आपल्या हातून एकदा गुन्हा घडलेला असून देखील एखादा व्यक्ती पुन्हा एकदा कसा काय परत इतका वाईट कृत्य करू शकतो बोबदेव घाट प्रकरणातील या आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद